लॅपटॉप चोरीचा प्रकरण आपण उघडकीस सांगितलं आहे वाशी पोलीस स्टेशनने, आरोपीला एका अटक झालेली आहे, काय संपूर्ण प्रकार आहे जरा माहिती? वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे, लॅपटॉप चोरीचे कास फोडून लॅपटॉप चोरीचे गुन्हे घडण्याच्या घटना मागील काही काळापासून होत होत्या. त्यामध्ये वाशी पोलीस स्टेशनचे PSI डिटेक्शन ब्रांचचे PSI माने आणि त्यांची टीम यामध्ये सिनियर पी आणि क्राईम पी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप लावून त्या प्रकरणाचा छडा लावायचा प्रयत्न करत होते. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी त्यांनी असाच ट्रॅप लावून हा जो आरोपी आहे यामधला रवींद्र कुमार संतलाल गौड याला या भागातून अरेस्ट केलेला आहे. त्याच्याकडनं जवळपास 8 लॅपटॉप आम्ही जप्त केलेले आहे. अशा प्रकारचे गुन्हे तो नेहमी या भागामध्ये येऊन करत होता. तो मूळचा राहणा मानखुर्दचा आहे. सर, किती एकंदरीत त्याची किंमत आहे आणि त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काय त्याच्या? हा, 2.5 लाख रुपये या सर्व मालमत्तेची सध्या ज्या रिकव्हरी झालेली आहे त्याची किंमत आहे. तो 6वीपर्यंत शिकलेला आहे आणि त्याचं लग्न झालेलं आहे, एक मुलगा आहे. एक स्पेसिफिक एरिया तो टार्गेट करत होता की त्याने नवी मुंबईत अजून गुन्हे केलेले आहेत? सध्या तरी त्याच्याकडनं जो मालमत्ता आम्ही रिकव्हर केलेली आहे ती सर्व चोऱ्या त्यांनी ह्या सेक्टर 17 वाशीमध्ये केलेले आहेत. निदर्शनास सर, लोकांना आपण वारंवार पोलिसांकडून आवाहन केलं जातं की गाडी लॉक करताना आपलं मौल्यावर वस्तू त्याच्यात ठेवू नका. त्याच्यानंतर असे प्रकार घडतात आणि अशा चोरांना ते प्रोत्साहन मिळतं, नागरिकांना काय सांगणार आपण? नागरिकांना हेच आवाहन करतोय की गाडीमध्ये कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवू नका. आपले कधी काही कागदपत्र असतात, लॅपटॉप्स असतात, काही पर्स असतात, मालमत्ता असतात, त्यांनी ती स्वतः कॅरी करावी आणि सोबत ठेवावी. ओके ओके.